नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात पुढील सुनावणीपर्यंत कोणतेही कठोर कारवाई करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारनं शुक्रवारी हायकोर्टात दिली आहे। त्यामुळे नारायण राणे यांना 30 सप्टेंबर पर्यंत वादग्रस्त विधानाप्रकरणी दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आलाय। मात्र 6 विविध ठिकाणी दाखल करण्यात आलेला FIR रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करा असे निर्देश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं भाजपा खासदार नारायण राणे यांना दिलेत। ब्यूरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक।